श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। शुभम भवतु। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पार्वती पति शिव शंकरा, भोलेनाथा, तुझी कृपा दृष्टि अशीच सदैव आमच्या घरावर राहू दे। स्वामींचा देवारा किती छान सजवलाय। अहो, श्रावण महिना आला ना की आनंदी कसं सगळं निघूतीने करते। अहो, या महिन्याचा प्रतापच कसा आहे। हा महिना सुरू झाला ना की वाऱ्याच्या झुळकी बरोबर सणांचा सुगंध पसरतो। अहो, पावसाळा संपत आला ना की बाजारात विविध प्रकारच्या भाज्या येतात। काही काही भाज्या तर ह्या महिन्यातच येतात, पुढे वर्षभर त्या बघायला सुद्धा मिळत नाही। म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी हा महिना मांस मच्छी विरहित केला आहे। अहो, या सीझन मध्ये मिळणाऱ्या भाज्या औषधी असतात आणि त्या पोटात जाणं गरजेचं असतं। हो, असेल महत्त्वाचं। हो, तसंच आहे ते। ह्या भाज्या काटेकोरपणे पोटात जाण्यासाठी याला धर्माची आणि श्रद्धेची जोड दिली आहे। गोकुळाष्टमी, गणेशोत्सव असे मोठे सण याच दिवसात येतात, म्हणून तर लोकांच्या पचनी पडले ते। असो दे, त्यामुळे लोकांना उपास तपास आणि व्रत वैकल्य तरी करायची सवय लागते। खरं म्हणजे तुम्ही बायकांनीच हे सगळं जपलंय बरं का, नाहीतर आम्ही हे केव्हाच वाऱ्यावर सोडून दिलं असतं। पण आताच्या या बायकांच्या हातून सगळं निष्ठच चाललंय। अहो, टिकेल तितके दिवस टिके, नाहीतरी माणसांनीच केलेत ना हे नियम। जोपर्यंत श्रद्धा आहे, विश्वास आहे, तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर भरकटत जातील लोक। हो, पण आज माझा उपास आहे। हा, आता तुम्ही कसला उपास करताय? अहो, तुम्ही केलेला उपास ना त्या देवाला पोचणार ना तुमच्या खात्यात पुण्य जमा होणार। माई, आपले हिशोब केव्हाच पूर्ण झालेत। अहो, पण मी माझ्या समाधानासाठी उपास केले तर काही बिघडणार आहे का? करा करा, तुम्ही उपास करा। मी आपला आनंदीने उपासासाठी काय काय केले ना त्याची वाट बघतोय। हो, पण तिला काय ठाऊक माझा उपास आहे ते। अहो, पण तिचा उपास असणार ना, देवासाठी नैवेद्य घेऊन येणारच ना ती। बघूया तर खरं आनंदीने आज काय काय बेत केलाय तो। वहिनी, झाली सगळी काम? आणि हे काय, तू काही स्वयंपाक बनवला नाहीयेस? उर्मिला ताई कुठे आहेत? माहिती नाही। म्हणजे? म्हणजे अजून आली नाहीये ती। एक आपण करायला घेऊयात ना, नाही तर खूप उशीर होईल ना। अगं, मी विचार करते अजून भाजी कुठली करायची आज। ए, मस्तपैकी फ्लावरची भाजी बनव ना, बटाटे घालून। खूप मस्त बनवतेस ती भाजी, मला ना ती खूप आवडते। आणि सुकीच करा, मला आवडते तशी। 4 दिवसापूर्वीच केली होती ना फ्लावरची भाजी, आणि ते प्रशांत भाऊजी किती चिडले होते आठवतं? म्हणाले होते आज शूटला पण केटरने तीच भाजी दिली होती। श्रावण सुरू होऊन फक्त 4 दिवस झालेत, पण हा रोजचा कुठली भाजी करायची हा प्रश्न काही माझा सुटत नाहीये। ए, उर्मिला ताई आल्या। काय हो, तुम्हाला एवढा उशीर का झाला याला? अहो, आपला तो मासेवाला भैया आहे ना, तो भेटला होता। वेड आहे का तो? त्याला म्हणावं आमच्याकडे श्रावण महिना सुरू झालाय, मासे मिसे घेऊन आमच्या दरवाज्यात येत जाऊ नकोस म्हणून। हो, आता तो मासे विकत नाहीये। मग तो आता भाजी विकायला लागलाय। आणि मला म्हणतो कसा, भाभी को बोलना मुझसेही भाजी लेना। हे बघ, ह्यांना बरं जमतं वारा तशी पाठ फिरवायला, म्हणूनच मुंबईमध्ये टिकून राहतात। आणि आता बर्फातले मासे मिळायला लागलेत ना, त्यामुळे भाजी विकणं आता त्यांच्या पथ्यावर यायला लागलंय। पण भाज्या पण किती महाग झाल्या आहेत ना, दर दिवशी कांदे आणि बटाट्याचे भाव 1 आणि 2 रुपयांनी वाढतच असतात। हो ना, आणि उपास तपास म्हटले की 2 भाज्या तरी कराव्याच लागतात ना। आणि नाश्त्याचं तरी काय, रोज आपल्या ते शिरा, उपमा, साबुदाणा, खिचडी हेच करावं लागतं। त्यावर बाकीचे म्हणतात कसे, रोज काय तोच 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 नाश्ता देतेस आम्हाला, काय वेणी। जाऊ दे, आपण जर का विचार करत बसलो ना तर आपलं जेवण तसंच राहील। उर्मिला ताई, तू आधी भांडी घासून घे आणि नंतर पीठ कालवून ठेव। हा, नम्रता ये, तू दुधी चिरायला घे। दुधी? आता तोंड पाडू नकोस, हा सगळे येतील भूक भूक करत। नेहा येईल शाळेतून, रोहन क्लास मध्ये येईल आणि परत त्याला शाळेत जायचंय। चल। पण वहिनी, तू ते काल वाल टाकले होतेस ना भिजत, त्याचं काय? अगं, ते संध्याकाळसाठी। आज माझा आणि अभय भाऊजींचा उपास आहे की नाही, मग परत ताजं जेवण करायला हवं ना संध्याकाळी। तरी पण दुधी म्हणजे। नम्रता, आता जर का मी प्रत्येकाची आवड निवड बघायला लागले ना तर आपला जेवणच होणार नाही। आणि संध्याकाळसाठी आहे ना मला कोथिंबीर वडीची पण तयारी करायची आहे।
आवडते ना तुला? दुधी चिरा लागे. माझी जागा आहे ती. राधा तू इकडे लेक्चरला नाही बसली? अरे मनोज काय यार, तिला वाईट सवय लावतोय लेक्चर बुडवायची. अगं राजा, याच काय ऐकत जाऊ नकोस हा, नाही तर तुला लेक्चर बुडवायची वाईट सवय लागेल. एक तर पाऊस पडतोय म्हणजे लेक्चर लगेच बुडेल. लेक्चरला बसलेलास की काय आबो? अरे लेक्चरला नाही रे बसलेलो, मला वाटलं लेक्चर ऑफ आहे, तर नंतर कळलं की लेक्चर ऑन आहे म्हणून कल्टी मारली. पण तुम्ही घरी सांगितलंय ना आज आपण रात्री चाललोय ते, नाही तर तुम्ही सगळे कल्टी माराल आणि मी रस्त्यात एकटाच चालतो. शशा कुठे चाललोय तुम्ही आणि काय सांगायची वगैरे पद्धत असते की नाही? अरे आम्ही आज सगळे चालत सिद्धिविनायकला चाललोय, उद्या मंगळवार आहे ना. मला कोण बोललंच नाहीये. तुला बोलून काय उपयोग आहे का? तुझं एकच उत्तर ठरलेलं नाही यार, घरातनं परमिशन नाही मिळणार. अरे देवाच्या दर्शनाला घरातलं कोण नाही बोलणार आहे का? मग तू येणार आहेस? मग मी पण येणार. मग झाली, आता लगेच तयार झाली. कालपासून आमचा सगळ्यांचा विषय चालू होता, तेव्हा काय तुझ्या तोंडात काय जीभ नव्हती काय? मला कोणी विचारलं नव्हतं आधी. आता पण तुला कोणी विचारलेलं नाहीये. नाहीतरी हिला कोण विचारत मनोज शिवाय? तरी पण मी येणार आहे. तू नाही यायचंय. अरे उद्या श्रावणातला मंगळवार आहे, किती गर्दी असेल तिथे. राधा तू नाही आलीस ना तरी चालेल. अरे मनोज ही काय एकटीच मुलगी येणार आहे का? अरे बऱ्याच मुली येतात सिद्धिविनायकला आणि आपल्यासारखे बरेच ग्रुपही येतात, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे एखादा सेलिब्रिटी पण येईल. चालत चालत. अरे म्हणजे अमिताभ बच्चन पण येईल? म्हणजे कसं गणपती बरोबर अमिताभला पण बघण्याचं समाधान मिळणार आहे. देवदर्शनाला चाललास ना, श्रद्धेने चल ना. मग पिकनिकला जात नाही आपण? तिला कळत कसं नाही, एकावर एक फ्री ना, म्हणजे एखादा गणपतीवर अमिताभचं पण दर्शन होईल. कळत कसं नाही? हो का? मग अमिताभचं दर्शन पाहिजे असेल ना तर प्रतीक्षा किंवा जलसावर जा. चालत चालत. देवदर्शनाला जाताना कशाला भंकच करतोस रे? मनोज तू पण ना कधी कधी वयस्कर माणसांसारखा वागतोस आणि बोलतोस. याला ना एखादा विषय मिळाला ना की तर लेक्चर लगेच सुरू होतो. घरात आई वडिलांचं लेक्चर ऐकायला मिळू नये म्हणून इथे यावं, तर हा आजोबा तयार होतो लेक्चर द्यायला. रोहन नेहा चला रे आठवा पटापट. काय चाललंय तुझं? काय अन्न चुडत बसलंय ताटात? हा चल चपाती घे. हे आई नको, पाच झालंय गं. अरे एकच दिली होती मी तुला. खूप झालंय पण. नेहा काय चाललंय तुझं? असं ताटात अन्न काढायचं असतं? भात घे आता, तुला पण भात वाढते. आई नको. अरे काय तुम्ही, अहो बरं झालं तुम्ही आलात, अगदी वेळेवर आलात. पटापट हातपाय धुवून या, जेवण वाढते, गरमच आहे जेवण. काय केलं? पोळी भाजी वरण आणि भात. आणखी काय करणार नवीन? काय हो तुम्ही रोज रोज तोच प्रश्न विचारता? मी काय बोललो का? नम्रता जेव शांतपणे, तुला औषध घ्यायचं जेवल्यानंतरच. बोलायला कशाला पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर ना कळतं ते. आता जा ना पटकन हातपाय धुवून या ना. खातो ना. काय रे भाजी कशी गेली? तेच रोज रोज खाऊन कंटाळा आलाय. रोज? श्रावण सुरू होऊन आता चार दिवसच झालेत, अख्खा श्रावण महिना जायचंय, त्याच्यानंतर गणपतीचे दिवस. तरी बरं ना ग, आपण उन्हाळ्यामध्ये लोणची पापड मुरंबे कुरड्या सगळं करून ठेवलंय म्हणून. अगं ते पण खाऊन कंटाळा आलाय. मग आता एक काम करा, तुम्हीच सांगा मला रोज काय करू ते. चांगली आयडिया. मी आज घरातल्या सगळ्यांना सांगतो, त्यांना आवडतं काय काय ते त्यांनी लिस्ट द्या मला. म्हणजे आपल्याला जे जे खावंसं वाटतंय ते आपण लिहून द्यायचं. हो हो, वहिनी ना वेगवेगळे पदार्थ बनवेल, मग आपल्याला देखील जेवणामध्ये व्हरायटी मिळेल ना, है ना? बाबा ही मस्त आयडिया आहे, माझ्या तोंडावर लिस्ट आहे, मी सांगू आता लगेच. हो आता असं कर, आधी पहिले जेवण संप, रात्रीपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे लिस्ट बनवायला. वहिनी मला आणि अमिताला देखील लिस्ट द्यावी लागेल ना ग? सगळ्यांना, प्रशांत आणि अभयलाही सांगणार आहे. आता तुम्ही हातपाय धुवून या ना, उपवास आहे हो माझा आज. जातो ग बाई. तुला काय वाढू, तुला एकदा लिस्ट मिळाली बहिणी की तुला सुद्धा बरं पडेल ना. हो बाई, कटकट जाईल माझ्या माग. रोज प्रश्न असतो, आज नवीन काय करायचं, जेवणा लवकर किती वेळ. चला आत चालवा पटापट. तुला काय देऊ? नको आहे सगळं. बर चला मुलकर बाई, चला निघतो मी. चला बाय बाय. चल श्याम बाय बाय बाय. अरे काय झालंय? काय 4 वाजले घरी जातोय मी.
बस तिकडे अजून तास दीड तास आहे पतपेढी बंद व्हायला. अभय मला उपवास सोडायचा आहे. मला सुद्धा उपवास आहे समजलास. तुझं ठीक आहे रे, 15-20 मिनिटात तू घरी पोहोचतो. मला ट्रेन पकडून तिकडनं बस पकडून एक तास जगतो लायला. सचिन तू उपवास पकडतोस? श्याम अगदी लहानपणापासून मी कडक श्रावण पाळतो. नाही पण तुझ्याकडे आणि तुझ्या लाईफस्टाईल कडे बघून असं वाटत नाही की तू श्रावण पाळत असशील म्हणून. आयुष्यातला प्रत्येक क्षण उपभोगण्यासाठी पैशाची उधळपट्टी करणारा तू, तुझ्यावर तर माझा अजिबात विश्वास नाही. तुमचं माझ्याबद्दल गैरसमज असणं रास्तच आहे रे. पण तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, मी माझी आणि बायकोची पॉलिसी काढली आहे, मुलीचीही काढली आहे, आणि त्याचप्रमाणे मुलीच्या नावावर बँकेत पैसेही साठवून ठेवले आहेत. कळलं? हे खरं बोलतोस तू? हे बघ श्याम, आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपल्या कुटुंबाला दुःखात लोटून देणाऱ्यांपैकी मी नाहीये रे. नाही, आम्हाला वाटलं की मुलांच्या गरजा भागवल्या, महिन्याभरासाठी बायकोला खर्चाला पैसे दिले की संपलं आमचं कर्तव्य. अरे इथेच तर चुकताना तुम्ही लोक. कसं आहे श्याम, सुरुवातीपासून आपण व्यवस्थित बजेट आखलं ना तर कर्तव्याबरोबर आपल्याला मौज मजाही करता येते. शिक शिक त्याच्याकडून शिक काहीतरी. नाही तू पण शिक ना. मी कशाला शिकू? कशाला म्हणजे काय, स्वतःच्या कुटुंबाबद्दलची कर्तव्य कधी तू पार पाडतोस का? अरे ते शिक असं सांगत नाहीये मी. मग त्याने ज्या पॉलिसीज काढल्यात ना ते शिक. तुम्हाला पण कोणाला पॉलिसीज काढायची असतील तर लगेच ठरवून टाका. एक पॉलिसी एजंट तुमच्या समोर बसलेला आहे, काय ते पटकन ठरवा. चालेल चल चल मी निघतो. चल जा, आज तुझा उपवास आहे ना, उद्या मी तुला बघतो. अभय मी काय केलं आता? अरे तू एवढ्या पॉलिसीज काढल्यास त्याचा जाब ना मी तुला उद्या विचारणार आहे. चल चल निघतो मी, जाब विचारतो मला. काम कर. नम्रता, दादांनी मस्त आयडिया दिली ना ग लिस्ट बनवायची. हो ना. नाही काय ठरलंय नम्रता, प्रत्येक माणसाचा वेगवेगळा पदार्थ असणार म्हणून ना. तू ली ना बाबू. ली काय खाव असं वाटत ना ते सगळं ली. मला तर खूप काय काय खाव असं वाटतंय. काय काय लिहू? पहिली करता करता कंटाळून जाईल. काही नाही कंटाळणार. अगं तिला माहिती आहे तुझ्या या अवस्थेत तुला बरंच काय काय खावं असं वाटणार आहे म्हणून. लीना. नम्रता माझी लिस्ट जवळजवळ कम्प्लीट. कम्प्लीट? येस. मला काहीच सुचत नाहीये. बघ ना काहीच नाही लिहिलंय मी. बघ तरी सबंध वेळ वहिनीबरोबर किचन मध्ये काम करत असते. मला बघ काहीही बनवता येत नाही तरी मला माहितीये की मला काय खायचंय ते. आणि नाहीतरी डायट फूड बनवायला कुठे जास्त कटकट असते. उगाच काहीही बोलू नकोस. हा मागच्या वेळेस जेवण केलं होतंस ना खूप छान झालं होतंस. अगदीच करता येत नाही असं नाहीये अमिता. ते आहे ग, पण ते सगळं कसं माहितीये पुस्तकात बघून स्वतःच्या मनाने मला काहीच बनवता येत नाही ना छान. अमिता एक आयडिया आहे. काय? तुझं पाककलेचं पुस्तक आहे ना, त्यातूनच आपण एखादा पदार्थ घेऊयात. ए नाही नाही नाही, याला चिटिंग म्हणतात अजिबात नाही. काही काय चिटिंग नाही म्हणत याला. आता मला एक सांग, वहिनीला एखादा पदार्थ येत नसेल तर ती त्या पुस्तकातच बघेल ना मग. सॉलिड आहेस नम्रता तू. काय डोकं चालतंय बाळाच. थँक्यू. पुस्तक आण लवकर. पुस्तक 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 पुस्तक. येस. And I have got the pustak. ए नम्रता आई बघ, मला वाटलंच होतं तू इथेच असशील म्हणून. ए लिस्ट बनवताय बघू. आमची लिस्ट अजून कम्प्लीट झालेली नाहीये, कृपया प्रतीक्षा कीजिए. वहिनी तू मला का शोधत होती सगळं? हे बघ अगं मला ना वाल सोलायचे. तुला झोप येत नसेल तर जरा मला मदत कर ना प्लीज. प्लीज काय वहिनी, येईन ना मी. एवढी लिस्ट कम्प्लीट करते आणि मग येते. बर ए लगेच या. अभय भाऊजी याच्यात मला स्वयंपाक तयार ठेवायचा आहे. लवकर ये. हा नॉन व्हेज सेक्शन आहे नम्रता. श्रावणासाठी आपण व्हेज पदार्थ बघतोय ना. मग तू पण ना. तू पण व्हेज सेक्शन सुरू होत आहे. हे बघ भेंडी मसाला, चना फ्राय, पालक पनीर. आई शपथ हे मस्त मस्त आयटम आहेत का. पण हे सगळे हॉटेलमध्ये मिळतात ना ग. अगं हे सगळे घरी पण बनवता येतं ना. वहिनीला येतं. लिख तू लिख जो चाहिए वो लिख. ओके. गप 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 किती वाजले ते बघ ना. आला आजोबा म्हणे काका. हे गे थँक्स. मी पण येऊ का तुमच्या बरोबर?
तू आईला पटव ना. इकडे काय माहितीये रोहन, अरे मला पण आवडलं असतं रे तुला घेऊन जायला. बघ ना, आता मी मोठा झालोय ना, तर मी रात्रभर चालू पण शकतो आणि जागू पण शकतो रे. हो रोहन, तुझं बरोबर आहे, पण हे तुझं 10वीं वर्ष आहे की नाही? हो. तुला एक एक क्षण महत्वाचा आहे की नाही? हो. तुला अभ्यास महत्वाचा वाटतो की नाही? हो. मग कशाला टाइमपास करतोस? हो. कळलं? हो. गप्प बसाल? हो. टाइमपास? तुम्ही देवाच्या दर्शनाला चाललात ना? हो. मग तो काय टाइमपास आहे? नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण अरे देव काय रे, सगळीकडेच असतो, जळी स्थळी काष्टी पाषाणी, आणि तुझ्यासाठी तर देव हा अभ्यासातच आहे, त्यामुळे तुला अभ्यासाशिवाय काही सुस्ता कामा नाही. यावर्षी मनोजची केटी सुटेल ना? नाही, त्याचा अभ्यास करायला देव नसणार ना. देव काय ते तू बोलतोयस? तुझा लाडका मित्र आहे ना तो. हो. बस रोहन, देवाकडे मी तुझ्यासाठी साकड घालीन मग तर झालं, पण ह्या वर्षी फक्त अभ्यासाचा विचार करायचा. अरे दादा वहिनी किती अपेक्षा लावल्यात, त्यांचा काहीतरी विचार कर. ए बाबा, आता पकवू नकोस, जा तू. नाही तुला पटत नाहीये मी काय सांगतोय ते. अरे मला सगळं, जा तू आता. ए बाबा, ए निघ ना आता. अरे तिकडे राधा तुझी वाट बघून पकली असणार रे. राधा? म्हणजे राधा कोण येणार आहे? हो, पण ऐक, मी राधाला बोलवलेलं नाहीये, म्हणजे राधा येणार आहे, पण आली तरी बाकीच्या मुली असणारच ना तिथे. रे बाबा ना, चला ना, किती वेळ टाइमपास लावलाय, हा इथेच 12 वाजवतोस का रे मनोज? तिथे मंदिरातली आरती चुकेल ना, चल ना लवकर. हो आलो आलो, थांब, ऐक, हसू नकोस, मी गेल्यानंतर काही घरातल्यांना सांगायचं नाही, राधाला मी बोलवलेलं नाहीये, कळलं? आणि जर सांगितलंस ना तर तुला शपथ आहे तुझ्या आवडत्या व्यक्तीची. अरे नाही सांगणार मी, मला कळतं तेवढं काय सांगायचं आणि काय नाही ते. जा तू आता. किया सांगू नको. जा तू. हा चला रे. गणपती बाप्पा मोरया. गप गप उडत कशाला, चले हळू आवाजात झोप. अगं अमिता, झोपली नाही तू? नाही वहिनी, झोपायला जात होती, फक्त पाणी घ्यायला आले. पण तू काय करतेस इथे? अगं हे बघ ना, सगळ्यांनी चिठ्ठ्या दिल्यात ना आवडीच्या पदार्थाच्या, त्या वाचायच्या. ह्यांना झोपायचंय ना, म्हटलं बाहेर येऊन वाचूया. ए चल ना, आपण दोघी मिळून वाचूया. हा चल. तू पण दिली आहेस ना ग चिठ्ठी यात? नाही वहिनी. वहिनी, ऍज इट इज मी तुझ्या हातचं आईचंच जेवते. पण काय म्हणून मी तुला तोंड वर करून सांगू की वहिनी मला हे पदार्थ आवडतात, तू हेच कर. मला नाही पटलं ग, म्हणून मी कॅन्सल केलं. अगं द्यायचं होतंस ना, मला तेवढीच मदत झाली असती. मी आता काय करणार आहे माहितीये का? ह्या चिठ्ठ्यांमध्ये जे पदार्थ लिहिले ना, त्याची एक लिस्ट करणार आहे. ती लिस्ट मी किचन मध्ये लावणार आणि रोज एकेकाच्या आवडीचे पदार्थ करणार, म्हणजे कोणालाच कंप्लेंट करायला वाव नाही. काय सॉलिड आहेस ग तू वहिनी. आम्ही ना ही लिस्ट तयार करताना तोच विचार करत होतो, कसं वहिनीला हे सगळं जमतं, सगळ्यांच्या आवडी निवडी परफेक्ट लक्षात ठेवते आणि तसा स्वयंपाक बनवते. आम्हाला ना वहिनी ही लिस्ट बनवताना इतकी धमचाक झालेली माहिती आहे. काय नाही ग, इतक्या वर्षांची सवय झाली आता मला. चल ना आपण लिस्ट बघूया. हे घे. काय लिहिले? मसाला डोसा विथ चटणी अँड सांबार. ह्याच्यात बघ, आलू के पराठे. अरे ते काय लिहिलं एकेकाने? बटाटे वडे. दही वडे. हे बघ, नेहाने तर हाईटच केली आहे. काय काय लिहिलंय? चिकन लॉलीपॉप आणि सही पण केली आहे स्वतःची बघा. महिनी अगं बरोबर आहे, लिस्ट मागितली होतीस ना तू. मग आता मला सांग, ह्यातला एक तरी पदार्थ जेवणाच्या ह्याच्यामध्ये मोडतो का? म्हणजे हे सगळे पदार्थ करायचे आणि परत वेगळं जेवण पण करायचं का? तर चपाती भाजी खाल्ल्याशिवाय कोणाला झोप येत नाही म्हणून. त्यातले त्यात ना वहिनी, बटाटे वडा हाच सोपा प्रकार आहे, बाकी सगळे किती कठीण आहेत, कसं म्हणणार आहे? नाही ग, तरी मी केले असते, पण आपलं एवढं मोठं कुटुंब, प्रत्येकाच्या वाट्याला चार जरी आले तरी ते कसं काय पुरणार सांग मला. हो ग, म्हणजे वहिनी हाही प्रयत्न फसला? फसला? मी फसले. कशी काय? आता सगळ्यांनी आपापली आवड निवड दिलीये, ते जर का मी नाही केलं तर सगळे कटकट करणार आणि ते कटकट करतात म्हणून मला पण कटकट नाही ना करता येणार. देवा आता तूच वाचव रे मला. श्रावणात मी चिकन लॉलीपॉप